या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। सोलापूर शहरातून पुन्हा एकदा खळबळजनक बातमी समोर येत आहे। काही गेल्या दिवसापासून सिद्धेश्वर मंदिरामध्ये एका अनोळखी इसमाची बॉडी सापडली होती। पुन्हा एकदा ही अनोळखी बॉडी इथेच सापडलेली आहे। हे परिसर आहे सिद्धेश्वर मंदिरातील गणपती घाटजवळ। वेळ जो इसम इथं पडलेला आहे ही साधारणतः घटना 2 ते 2:30 वाजण्याची सुमारास आहे। आपण पाहू शकता इथे जो इसम आहे तो पूर्ण खाली पडलेला आहे आणि सध्या या इसमाचा काही शोध किंवा त्याचा काही पत्ता लागत नाही आहे। हा इसम कोण आहे, कुठून आलेला आहे याची काही कल्पना नसून सध्या या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, तसेच फायरमॅन इथेही दाखल झालेला आहे। या सध्या या जो मृत इसम आहे त्याला बाहेर काढण्याचे इथे प्रयत्न होत आहे। ज्या पहिल्यांदा या इसमाला पाहिलं ते प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण माहिती जाणून घेऊया। सर कब हुई ये घटना, आपको कैसा पता चला? ये देखो 3 घंटे हो गए साहब, हम वहाँ बैठते रोज 4-5 ज्येष्ठ नागरिक है, देखे तो सुबह नहीं थी और परसों भी ऐसा ही पड़ा था वहाँ। फिर हम क्या करें, ऊपर फ़ोन किए तो तत्काल डिपार्टमेंट के लोग आ गए, अब मेरे पहला आ गए। ये जो इसम गिरा है कुछ पता है इसके बारे में? नहीं, उसका चेहरा ही नहीं दिखा सर। हाँ, वो औंधा है, रेगाड़ी शर्ट है, टी शर्ट है। हाँ, साधारण उम्र क्या रहेगी उसकी? उम्र रहेंगे तो वो 50 के आगे रहेंगे। हाँ हाँ, पक्का। कितने बजे हुई थी ये? ये सुबह को 3 बजे से पड़ेगा। 3 बजे? हाँ, दोपहर से। पहली बार कौन देखा इसको? पहली बार वॉचमैन जी के कुछ नहीं बोले, वो सब घबरा रहे। फिर मैं क्या कर रहा, देखा डायरेक्ट ऊपर फ़ोन किया, तत्काल पुलिस लोग आ गए, ये सुविधा मिल गई। अभी कार्रवाई चालू है, अभी लादिन को बुलाएंगे। हाँ, फिर वो डेड बॉडी निकालेंगे। ये हमेशा होता साहब, इधर क्या है देखो। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं एकंदरीत इथे नागरिक येतात, संध्याकाळची वेळ आहे, इथं जॉगिंग व्यायाम करण्यासाठी तरुण तरुणी वयोवृद्ध इथे येत असतात। पण अशा या घटना सातत्याने इथं घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती तिथे निर्माण झालेली आहे। एकंदरीत आता सध्या फायरमॅनचे काम चालू आहेत या इसमाला बाहेर काढण्याचा। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे लादेन पण येत आहे त्याला या इसमाला वर काढण्यासाठी। काही वेळेचे अवलंब लागेल, रात्र होत आहे, संध्याकाळ होत आहे, या मृत इसमाला बाहेर काढण्यात अडचणी येऊ नये म्हणून या लवकरात लवकर इथे प्रयत्न करायला हवा। लादेनची एंट्री झालेली आहे, लादेन आता सध्या या मृत इसमाला पाहण्याचा इथं प्रयत्न करत आहे। तुम्ही पाहत राहा फक्त लोकप्रधान न्यूज, याची अपडेट आम्ही देतच राहू। बोलिए, क्या है, कुछ पता है इसम के बारे में? जय हिंद। ये हफ्ते में गणपति घाटकन 2रा महीना है। ये जो इसका कारण क्या है पता नहीं, मगर हमको किसी को भी, मगर यहाँ इतने लोग रहते हुए भी सुसाइड है कि क्या है पता नहीं, मगर यहाँ पर ऐसा महीत होने लगे तो महानगर पालिका क्या कर रही हमको पता नहीं, या कर्मचारी क्या कर रहे पता नहीं। ये बुरा लगे हरकत नहीं बोल के छोड़ना है, क्योंकि ऐसे घटना दरोज होने लगे इधर। इतना पाबंदी करने के बाद भी मैया तो रही। इसके कुछ बारे में पता चला है जो मिला? इसका अभी नाम भी पता नहीं चला, कौन है क्या है पता नहीं। 30 से 35 सीधे हाथ पर ओम लिखा हुआ है और यहाँ पर कुछ लिखा है वो समझ में नहीं आ रहा है। कितने दिन की रहेगी बॉडी अंदर? ये शायद कल गिरी हुई दिखता, क्योंकि अभी खराब होने में संख्या था, चालू थी खराब होने को, तो अभी निकालने देखने की वजह से खराब नहीं हुई पूरी। चेहरा वो साबुत है, अभी एफसी वाले दरारे अन्ना और दूसरे अन्ना है तपास कर रहे, जहाँ का है वहाँ का यादी दे रहे, हम सिविल हॉस्पिटल को ले जा रहे। अगर ये किसी नाम होता है, किसी को पता चलता है, फौजदार चौधरी सिविल चौकी या PM रूम का ना के उस नाते का नाम जॉइन करके लेना है। इसमें कुछ पता है क्या, गोंदिया जो नाम लिखा हुआ था उसके अलावा कुछ मिला है उसके पास? नहीं नहीं, कुछ भी नहीं मिला उसका। सर ही जो बॉडी सापडलेली आहे काही माहिती मिळाली काय? आता तरी काढलेलं आहे, आम्हाला MDT वरून कॉल आला होता, आता आम्ही पोहोचलेलो आहे। हे काढल्यानंतर आम्ही बघून चौकशी करणार। सर अंदाजे वय काय आहे? अंदाजे 32 ते 35 पर्यंत वय आहे। त्याच्या हातावरती काय भेटलंय का? हातावरती ओम म्हणून लिहिलेलं आहे, एवढंच आहे, गोंधण काढलेलं आहे, तेवढं दिसून येत आहे। आणि साधारणतः ही बॉडी किती दिवसाची असेल? आता ते PM रिपोर्ट मिळाल्यानंतर कळून जाईल। काय वाटतं सर ही घटना आता की काय वाटतं? काय आता आम्ही तरी काय बघू, तपास करू, काय असेल ते माहिती देऊ आपल्याला। सध्या या ठिकाणी एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी इथं काय करत आहेत। सध्या हा परिसर आहे, देवस्थान आहेत, बाहेरचे इथं नागरिक येतात, भाविक येतात, पण एकंदरीत या परिसरामध्ये जास्त हजारोन लोक येतात, पण अशा घटना सातत्याने का घडत आहेत, याकडे महानगरपालिका कर्मचारी काय करत आहेत, हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे।
कैमरामैन मेनुद्दीन अरबसह मी अर्जुन चव्हाण लोकप्रधान न्यूज चॅनल। मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल। 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली। ओप्पो, विवो, एमआय, रिअलमी, नोकिया, आयफोन, वन प्लस, लवा, आयटेल आदि नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध। ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर, बजाज, आयडीएफसी, टीव्हीएस, एचडीएफसी फायनान्स ची ही सोय, सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्ड वर कॅश बॅक ऑफर, सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड, कव्हर, चार्जर, हेडफोन, नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट वॉच सुद्धा उपलब्ध। नामवंत लॉयड कंपनीचे एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही हुमा शोरूम मध्ये उपलब्ध। या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोअर असलेले हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, सात रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर।